मध्ये आपण शाबुदाण्याचे वडे बनवणार आहोत। त्यासाठी मी आता हा शाबुदाणा भिजत घातलेला आहे। हा एक वाटी शाबुदाणा आहे, तो दोन पाण्याने चांगला धुवून भिजत घातलेला आहे। भिजत घालताना त्याच्यावरती थोडंसं पाणी ठेवावं, म्हणजे शाबुदाणा चांगला मऊसूत भिजतो। आता उद्या आपण त्याचे वडे करूया। रात्री आपण जो शाबुदाणा भिजत घातला होता तो आपण आता घेऊया। हा शाबुदाणा भिजलेला आहे, त्याची क्वांटिटी जास्त झाली। एक वाटी घातला होता त्याची क्वांटिटी जास्त झाली, पण आपल्याला एक वाटी घ्यायचा आहे। हा एक वाटी शाबुदाणा भिजलेला घेतलेला आहे आणि त्याच्यात अर्धी वाटी बटाटा टाकूया आपण। बटाटे पण उकडून घेतलेले आहे, त्याचं अर्धी वाटी बटाटा टाकूया आणि चांगलं मिक्स करून घेऊया ह्याला। आता हे आपलं चांगलं मळून झालेलं आहे। आता हे पीठ चांगलं साबुदाणा आणि बटाटा चांगलं मिक्स करून घ्यायचं, असं मळून घ्यायचं चांगलं। त्यामध्ये पाव वाटी शेंगदाण्याचं कूट असं भरड केलेलं टाकायचं, हिरवी मिरची, थोडस लाल तिखट, मीठ टाकून घ्यायचं आणि पुन्हा एकदा मिक्स करायचं। आता त्याचे असे छोटे छोटे वडे करून गोळे करून घेऊया। असे चपटे वडे करायचे, म्हणजे ते लवकर भाजले जातात। जास्त जाड पण करायचे नाही, असे छोटे छोटे हाताला तेल लावून घेऊया पहिलं आणि मग त्याचे छोटे छोटे असे वडे करूया। छोटे असे पतले करायचे, म्हणजे ते भाजले जातात। ठेवलेली आहे गॅसवर आणि त्यात शेंगदाण्याचं तेल टाकलेलं आहे। तेल तापलेलं आहे, ते कसं ओळखायचं आपण? तर थोडासा साबुदाणा टाकून बघायचा आपण त्याच्यावर। हां, तेल तापलेलं आहे आणि वरती आलेलं आहे, म्हणजे तेल जास्त तापलेलं नाही आहे, तापलेलं नाही आहे। मग आपण ह्याच्यात वडे टाकू शकतो। तेलात मावतील एवढेच वडे टाकायचे। पाच वडे टाकलेले आहेत, ह्याला मंद गॅसवर आपण भाजून घेऊया। वडे फ्राय होतात तोपर्यंत आपण शेंगदाण्याची चटणी करून घेऊया। हा शेंगदाण्याचं कूट, थोडंसं लाल तिखट, दही आणि थोडंसं अगदी थोडंसं मीठ टाकून घेऊया आणि हे मिक्सरमधनं वाटून घेऊया। आता आपण ही चटणी काढून घेऊया। आणि आपले वडे पण तयार झालेले आहे। झाले आपले गरमागरम साबुदाणा वडे आणि चटणी, शेंगदाण्याची चटणी तयार।